महाराष्ट्रातील नागपूरमध्ये 22 डिसेंबर 2016 ला लैंगिक अत्याचाराचं पहिलं प्रकरण पुढे आलं होतं नामांकित शाळा होलीक्रॉस इंग्लिश माध्यमामध्ये। मला सांगताना हे भरून येतंय की ज्यावेळी आम्ही हा प्रकरण नागपूरच्या बुट्टीपुरी शाळेमध्ये उचललो 22/12/2016 ला वर्ग पहिली पासून तर वर्ग सहावी पर्यंतच्या मुलं आणि मुलं हे त्या नराधमाच्या वासनेला बळी पडलेत सर। भयाला वाचताना अक्षरशः डोळ्यामधून अश्रू पडलेत जेव्हा दुसऱ्या वर्गाची मुलगी पोलिसांना बयान देताना सांगते की त्या नराधमानं माझ्याशी असलेले साडे केले आणि मी जेव्हा युरिनला जायची तर माझ्या युरिनमधून ब्लड जायचं। एवढं अघोरी कृत्य या नागपूरच्या भूमीमध्ये 22 डिसेंबर 2016 ला उघडकीस आलं, तो न्यायालयीन लढा आम्ही आजही लढतो। नामांकितच्या बाबतीमध्ये जाधव साहेबांनी एक गोष्ट सांगित, सर माझं म्हणणं आहे 2009 पासून शासकीय निर्णय आदिवासी विकास विभागानं नामांकितच्या संदर्भात जेवढे काढले एकदा पानं पलटवून पहा। 25,000 विद्यार्थी आदिवासींचे नामांकित शाळेमध्ये शिक्षणासाठी शहरी भागामध्ये जे पाठवल्या जात आहेत, साहेब शासनाच्या एकही जीआरवरती यांच्या संरक्षणाच्या बाबतीतला कोणताही निर्णय किंवा कोणतीही संहिता अजूनपर्यंत तयार करण्यात आली नाही। दंगलखोऱ्यातल्या आदिवासींचे मुलं नराधमांचे बळी होण्यासाठी शहरातल्या नामांकित शाळेमध्ये बिना न्याय व्यवस्थेनं पाठवण्यात आले, याच्यासारखं दुर्दैवी बाब आदिवासी समाजासाठी। मी शिक्षण व्यवस्थेशी निगडीत बोलत आहे ह्यासाठी की ज्या मुलांना कसारगडच्या भूमीमधून, गडचिरोलीच्या भूमीमधून, चंद्रपूरच्या भूमीमधून आपण शहरामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी बोलवलं आहात, त्याच्या सुरक्षेचे नियम जेव्हापर्यंत तयार होत नाहीत तेव्हापर्यंत ही मुलं कुणाच्या भरोश्यावरती जिवंत राहतील हा मोठा प्रश्न आदिवासी समाजापुढे आहे। मी हे ह्यासाठी सांगतोय की माझ्याजवळ ह्या संबंधातले सगळे जे उपलब्ध आहेत। 27 जून 2016 शासन निर्णय बुट्टेबोरीच्या प्रकरणाचाच विषय पहिले तळाला नेऊ साहेब। 5 जानेवारी 2017 ला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागानं आयुक्तांची एक सदस्यीय चौकशी समिती ह्या प्रकरणात नेमणूक केली। विभागीय आयुक्तांची एक सदस्यीय चौकशी समिती बुट्टीबोरीच्या संबंधानं मी मागच्या वर्षी एक वर्षानंतर माहितीचा अधिकार आदिवासी विकास विभाग आयुक्तालय नाशिक आणि नागपूरला लावलंय। उत्तर आलं माहितीच्या अधिकारामध्ये की अशा संबंधाच्या चौकशीचा अहवाल अजूनपर्यंत आमच्या कार्यालयाला प्राप्त झाला नाही। म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये, ज्या नामांकित शाळांमध्ये पहिली ते सहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या 15 विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाला, त्याच्यासाठी 5 जानेवारी 2017 ला समजा आदिवासी विकास विभाग एकाची आयुक्ताची समिती नेमत असेल आणि या एवढ्या गंभीर विषयाच्या बाबतीत ही समिती अजूनपर्यंत आपला अहवाल जमा केला नसेल, तर त्या 17 विद्यार्थ्यांच्या लैंगिक अत्याचाराचे जे दोषी अधिकारी आहेत, मी स्पष्टपणे म्हणतो माधवी खोडे जबाबदार आहेत, कारण शासनाच्या नामांकितच्या प्रत्येक जीआरवरती तिला त्या अधिकाऱ्यांना जे आयुक्त आहेत, अप्पर आयुक्त आहेत, त्यांना मौका तपासणी करून शाळा मंजूर करायची होती। त्याचे निकषही त्यांच्या जीआरमध्ये दिलेले आहेत साहेब, त्या जीआरआयच्या नुसार ह्या शाळाच निवडण्यात आल्या नाहीत। नामांकित मध्ये जे जे आदिवासीचे विद्यार्थी शिक्षण घेतात, तुम्ही जीआर तपासून पहा की त्या विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णयामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार ह्या शाळा निवडल्या आहेत की नाही। याच्यात एक गोष्ट महत्वाची पयम साहेबांना मला अजून सांगावीशी वाटते की साहेब, शासकीय आश्रम शाळेमध्ये एखाद्या मुलाच्या संबंधानं, मुलीच्या संबंधानं अशी घटना घडली तर आपण मुख्याध्यापकाला निलंबित करतो, आपण एखाद्या वार्डनला निलंबित करतो, परंतु नामांकितच्या बाबतीत तिथं शिकवणाराच गुरुजी 1000 रुपयावरती आहे, त्याला कोणती शिक्षा करणार आहोत आपल्या मुलाच्या बाबतीत। ही पिढी आता मोठी होत आहे सर, 10वी 12वीला आल्यानंतर लैंगिकतेचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थ्यांच्या पुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून माझा आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी अक्रूटला विनंती आहे की साहेब ह्या विषयाला अवश्य हात घातलं गेलं पाहिजे। मी हे ह्यासाठी सांगतो साहेब की ज्या वडिलांनी आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी बुट्टेबोरीचा केस ठाण्यामध्ये FIR दाखल केली, संस्था चालकानं आदिवासींच्या मुलाच्या रगड पैशाचा वापर करून त्या बापाला हायकोर्टात खिचलं जाईल, ज्या मुलाच्या बापाजवळ मुलाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी रक्कम नव्हती म्हणून कडीकसा देवरीच्या शेवटच्या छत्तीसगडच्या टोकावरून त्यानं आशाभूत नजरेनं आपल्या मुलाला नागपूरच्या बुट्टीबोरीला पाठवलं, तिथं त्याने FIR दाखल केली। FIR दाखल केल्याच्या नंतर चौकशीसाठीच्या ससमीरात त्याला स्वतःच्या पैशाने येऊन नागपूरला पूर्ण करावा लागला, ही गोष्ट वेगळी। जेव्हा शासन किंवा आदिवासी विकास विभाग या विद्यार्थ्यांना शहरी भागामध्ये येऊन शिक्षण देत असेल, नामांकितचा तर अशा घटनेमध्ये यांच्यासाठी स्वतंत्र बजेट असला पाहिजे की अशा विद्यार्थ्यांची न्याय प्रक्रिया स्वतंत्र वकिलामार्फत त्या कोर्टामध्ये लढण्याचे नियोजन विभागाकडे असला पाहिजे। परंतु दुर्दैवी आदिवासी समाजाचं आणि वेगळ्या विभागाचं की मुलांना पाठवलं पण त्यांच्या बाबतीतले नियम अजून तयार करण्यात आले नाही।